हे जे सगळे प्रकार घडले त्यामध्ये आर आर पाटील यांना गृह खातं समजलेलं पडले. मला एक गोष्ट कळत नाही, तो जो मागे ताजवरती जो हल्ला झाला त्याच्यावरती त्यांना बाजूला काढलं होतं, काढून टाकलं होतं. काढून टाकल्यानंतर परत ज्याला निवडणुका झाल्या, परत हेच गृहमंत्री, आणि त्याच्यानंतर परत या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. ज्यांना हे खातंच समजत नाही, ज्यांना ही गोष्ट कळत नाहीये, त्यांच्या हातात ठेवून काय उपयोग असेल? आणि हे पोलीस कमिशनर यांना तरी या सगळ्या गोष्टींचं किती गांभीर्य आहे मला प्रश्नच आहे. तुम्ही लोकांसमोर तिकडे डीसीपीना बास्टर्ड शिवी देता, पोलिसांचं मॉरल कसं राहणार मला जरा सांगा. आणि या सगळ्या गोष्टींच्या म्हणून विरोधामध्ये आर आर पाटील आणि मुंबई पोलीस कमिशनर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी येत्या मंगळवारी आम्ही गिरगाव चौपाटीवरनं मोर्चा काढणार आहोत. जी काय ताकद दिसायची ती दिसेलच, आणि त्या ताकदीवरनं जर समजा या लोकांना उद्या, मला असं वाटतं भाजपचं पण आहे बरोबर उद्या, हे सगळ्यांनीच खरं तर एकत्र रस्त्यावरती येणं गरजेचं आहे. हा तुमच्यावरचा पण हल्लाच आहे, पोलिसांवरचा हल्ला आहे. मी पोलिसांच्या सर्व कुटुंबियांना देखील आवाहन करीन की मंगळवारच्या मोर्चात त्यांनीही सहभागी व्हावं. आणि आर आर पाटील आणि मुंबई पोलीस कमिशनर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. शरद पवार साहेबांनी तर आर आर पाटलांबद्दल सांगितलंच आहे की ते कमकुवत आहेत, त्यांना काही समजत नाही का काही आहे, असं काहीतरी स्टेटमेंट केलं होतं आत्ता मधील तरी त्यांनी. सो जरा तरी थोडीशी लाज बाकी असेल या सगळ्या लोकांना, तर त्यांनी आपणहून या गोष्टींचा राजीनामा आपण त्यांनी द्यावा. अजित पवार स्वतःच सांगतात की मी एक टगे आहे, तर मला असं त्या टग्याने हातामध्ये घ्यावं गृह खातं, आणि हे जे सगळ्या फुटपटांगिरी जी चालू आहे त्यांना ही टगे किती दाखवली.